वाढदिवस म्हटलं की धूमधाम, पार्टी, जल्लोष आणि झगमगाट असंच काहीसं चित्र सध्या बघायला मिळतंय. मात्र वाढदिवस कसा साजरा करावा हे मैत्रीवेड प्रतिष्ठानने दाखवून देत समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय. मैत्रीवेड प्रतिष्ठान आपल्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतात. मैत्रीवेड या सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य कुठलाही वायफळ खर्च न करता आपल्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात. 14 सप्टेंबर रोजी मैत्रीवेड प्रतिष्ठानचे सदस्य अक्षय तुपे यांचा वाढदिवस कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मातांना साडीचे वाटप करून साजरा करण्यात आलाय. यावेळी मैत्रीवेड प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य आणि शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मैत्रीवेड प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश खैरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जय शिवराय, जय मैत्रीवेड. माणसं जोडत चला म्हणजे तुम्हाला मैत्रीचं वेड हे आपाप जोडले जाईल. या शिवरायांच्या पावन विचारावर आम्ही आज मैत्रीवेड प्रतिष्ठान आयोजित एक सामाजिक कार्य आम्ही आज कोकणधाम येथील प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या माता भगिनींना आज आम्ही एक समाज कार्य म्हणून येथे साडी वाटप हा कार्यक्रम ठेवलेला आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी आम्ही चांदेकसारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला तिथेसुद्धा आम्ही एक सामाजिक कार्य खूप चांगल्या पद्धतीने राबवलेलं होतं. तेथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य व शालेउपयोग साहित्य या साहित्याचा तिथे वाटप केला होता. तसेच काही दिवसापूर्वी सवनसर येथील गावातीलसुद्धा जिल्हा प्राथमिक शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांना आम्ही तिथे खाऊ वाटप, चप्पल वाटप असा कार्यक्रम सादर केला होता. मैत्रीवेड प्रतिष्ठान आयोजित वाढदिवसाचा कार्यक्रम हा प्रत्येक वाढदिवसाचा कार्यक्रम आम्ही काही ना काही सामाजिक कार्याच्या क्षेत्रातून वावरत असतो व वायफळ खर्च टाळून या सामाजिक कार्य काही ना काही राबवा ही आम्ही प्रत्येक समाजकार्यास व प्रत्येक मंडळास आम्ही हे प्रेरणा देत असतो व प्रत्येकाने अशी प्रेरणा घ्यावी व गोरगरिबांना आपल्या हातून फुल ना फुलाची पाकळी मदत करावी. आज आम्ही इथे कोकणधाम या शाळेला आल्यानंतर आम्हाला येथील गुरुजन वर्गांनी चांगला सहकार्य केलं. त्याचबरोबर आमचे मित्र विशाल कदम यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं. तसेच माझा लाडका भाऊ अक्षय तुपे याला मी वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला उदंड व निरोगी आयुष्य लाभो अशीच मी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या शाळेमध्ये मैत्रीवेड प्रतिष्ठानतर्फे एक खूप चांगला उपक्रम साजरा होत आहे. बघा, ठिकठिकाणी सध्याच्या पिढीमध्ये वाढदिवस साजरा करत असताना कुठंतरी एकत्र येणं, कुठंतरी पार्ट्या वगैरे करणं किंवा विना उपयोगी असा काहीतरी खर्च करणं अशा प्रकारचे वाढदिवस चौकाचौकामधून साजरे होत असताना आपल्याला दिसत आहेत. परंतु याला कुठेतरी फाटा देत या मैत्रीवेड प्रतिष्ठाननं त्यांचे एक सदस्य अक्षय दुपे यांचा खूप चांगल्या पद्धतीनं असा हा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे. या मैत्रीवेड प्रतिष्ठानला पहिल्यापासूनच असे चांगले चांगले उपक्रम राबवण्याची सवय आहे आणि चांगले चांगले उपक्रम कायम ते राबवत असतात. यामध्ये विशेष सांगायचं एक अजून असं की याला कुठलाही राजकीय असा कोणताही त्यांचा गंध या कार्यक्रमाला कधीच नसतो आणि त्यामुळंच त्यांनी हा कार्यक्रम आपल्या या शाळेमध्ये सुद्धा घेतला. आमच्या मुख्याध्यापक जाधव मॅडम, आमचे शिंदे सर यांनी सुद्धा या प्रतिष्ठानला आपल्या शाळेतून होता येईल तेवढं सहकार्य केलं. गरजू ज्या महिला आहेत त्या गरजू महिलांची आम्ही निवड केली आणि जवळजवळ त्यांनी आज या शाळेमध्ये 25 ते 30 साड्या वाटप केलेल्या आहे. शाळेतर्फे परत एकदा अक्षय तुपेला आणि त्यांच्या संपूर्ण मैत्रीवेड प्रतिष्ठानला मी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा देतो. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.